तर इथे आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे. नमस्कार, मी तेजश्री. सखी सहेलीने मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चायनीज नूडल बनवण्यासाठी मी इथे प्लेन हक्का नूडल्सचं पॅकेट एक घेतलेलं आहे. तर हे वाय वायचं पॅकेट आहे, चिंग्स चायनीजचं देखील मिळतं. तर तुम्ही कोणतेही वापरू शकता, पण जे चिंग्स चायनीजचं व्हेज हक्का नूडल्सचं पॅकेट मिळतं ते बेटर राहील, कारण त्याचे नूडल्स थोडे जाडे असतात. तर सर्वात अगोदर इथे मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. थोडेसे क्वांटिटी मी जास्त घेतली जेणेकरून नूडल्स चांगल्या पद्धतीने शिजतील. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ऍड करते. थोडीशी उकळी आली की आपण आता याच्यामध्ये नूडल्स घालणार आहे बारीक करून. तर इथे पाण्याला हलकी उकळी येते. हे सगळे नूडल्स मी थोडे थोडे फोडलेले आहे, याच्यामध्ये घालून आणि साधारण 3 ते 4 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे. म्हणजे साधारण 80% आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं आहे, 80% शिजवून घ्यायचं आहे याला. तर एक साधारण 3 ते 4 मिनिटं मी याला शिजवून घेतलेले आहे. आपण आता गॅस बंद करून त्याला चाळणीमध्ये काढून घेऊया नूडल्सना. तर याच्यामध्ये मी चाळणीमध्ये सगळे नूडल्स काढून घेतले. त्यामध्ये एक ग्लास थंड पाणी ओतून थोडंसं हे करून घेणार आहे, जेणेकरून ते सुट्ट्या सुट्ट्या राहतील आणि काय त्याचा स्टार्च वगैरे असेल तर तो निघून जाईल. आणि आता आपण याला थोडं बाजूला ठेवणार आहे थंड होण्यासाठी, थोडं ड्राय होण्यासाठी 5 ते 10 मिनिटं. तर नूडल्स थंड होईपर्यंत आपण त्याला लागणारा सॉस बनवून घेणार आहोत. तुम्ही हवं तर शेजवान सॉसचा देखील तयार वापर करू शकता, पण आपण अगदी घरच्या घरी साहित्यात बघतोय चायनीज भेळ, तर आपण सॉस घरीच बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम होत आलेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता 2 चमचे किसलेला लसूण घालणार आहे. मी 2 मोठे चमचे घेतलेले आहे. तुम्ही हवं तर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट देखील घालू शकता, पण मी किसून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी हवं तर 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर अवेलेबल असेल तर घालू शकता, पण त्याची काही फारशी गरज पडत नाही. आता 2 चमचे किसलेलं आलं व आता 1 चमचा हिरवी मिरची देखील मी इथे किसूनच घेतलेली आहे. तर आपल्याला जास्त परपवून पण घ्यायचं नाही आहे, त्यातल्या त्यात भाजलं गेलं पाहिजे. आणि आता त्यातल्या त्यात भाजलं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. आपण किती लालसर पण आलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालते. तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी तितकं तुम्ही ऍड करू शकता त्या पद्धतीने साहित्य. तर 1 ग्लास हे नॉर्मल मेजरमेंट राहतं. याच्यामध्ये मीठ घालते. मी ते खडे मिठाचा वापर केलाय जेणेकरून आपल्याला फ्लेवर चांगला येईल याचा. तर मीठ हे चवीनुसारच घाला. अर्धा म्हणजे 1 चमचा होईल इतका लिंबू चा रस घेतलेला आहे. तर इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी घालून याची पेस्ट बनवून घेते. तर इथे हे जे 1 छोटा चमचा कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवली आहे ती आपण याच्यामध्ये घालूया. याच्यामुळे काय होईल की जो थिकनेस पण आहे तो देखील येईल आणि जे आलं लसूण वगैरे आहे ते बाइंड देखील केलं जाईल चांगल्या पद्धतीने. तर इथे मी कॉर्नफ्लोअर 2 ते 3 मिनिटं साधारण शिजवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता याला घट्टपणा देखील बऱ्यापैकी आलेला आहे. थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होईल. मी आता याला बाजूला ठेवते आणि कढईमध्ये तेल तापत ठेवते. तापते तर मी नूडल्स एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेत आणि इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. ते आपण याला आता लावून घेणार आहोत. आता असं मिक्स करून घेऊया म्हणजे ते कॉर्नफ्लॉवर सगळीकडे लागून जाईल. जास्त नाही घ्यायचं, हलकंच. तुम्ही असं जरी तळलं तरी काही प्रॉब्लेम नाही, असं देखील टेस्ट छानच येते. तुम्ही असंही घालू शकता. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आपण या नूडल्स आता थोडा थोडा करून सोडून करून घेऊया. करताना त्या खूप फुलतात, त्याच्यामुळे थोडं खोलगटच भांडं असेल तर बरं होईल. हे नूडल्स मी दोन्ही साईडनं तळून घेतलेले आहे. आपण याला आता टिश्यू पेपरमध्ये काढूया.
याच पद्धतीने मी बाकीचं देखील तळून घेते. इथे आपल्या नूडल्स तळून झालेले आहेत. इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण थोडे नूडल्स घेऊया. याला थोडस फ्रेश करूया. तर इथे मी साधारण एक बाउल होईल इतका नूडल्स घेतलेले आहे. आता आपण याच्यामध्ये पांढरा कांदा दोन चमचे होईल इतका आहे, हिरवा पातीचा कांदा आणि अर्थातच बारीक चिरलेला कोबीज. तर कोबीज जर जास्त झाला पाहिजे स्ट्रीट स्टाईल करायचा असेल तर. आता अगोदर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये जो आपण सॉस बनवून ठेवलाय तो घालणार आहोत. तर इथे मी अगोदर एक पळी घेते फक्त सॉस, हा मिक्स करूया. अजून लागला तर आपण ह्याच्यामध्ये अजून ऍड करू शकतो. याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, एक पळी सॉस पुरलेला आहे. आपण याला आता प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया. तर इथे आपली चायनीज नूडल्स तयार झालेली आहे. तर इथे जे मी नूडल्सचं पॅक वापरलंय ते शक्यतो नका वापरू, ते चिंग्स चायनीज जाड नूडल्स असतात तेच वापरा. त्याच्यामुळे नूडल्स आपल्या जास्त कडकडीत नाही होणार. आता ह्या नूडल्स थोड्या बारीक होत्या त्याच्यामुळे जरा कडकडीत झाल्या असतील. तर जाड नूडल्स वापरल्या तर अजून चांगल्या पद्धतीने आपली चायनीज बेल तयार होईल. तर ही आपली घरच्या घर साहित्यात अगदी कमीत कमी वेळात आपली चायनीज बेल तयार झालेली आहे. इथे जो आपला सॉस शिल्लक आहे तो तुम्ही एक आठवड्यावर फ्रीजमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच कमेंट देखील करा. धन्यवाद.